जसं आपल्याला माहिती आहे आत्ता दिवाळीचा सीझन आहे, दिवाळी सुरू झालेली आहे, तर त्या दिवाळीसाठी आपण हा आकाशकंदील बनवलेला आहे. हा आकाशकंदील अशा रंगीत पेपरपासून बनवलेला आहे. या पेपरचे असे पंचकोन बनवून 11 पंचकोन एकमेकांना जोडून आपण हा आकाशकंदील बनवलेला आहे. चला तर पाहूया हा आकाशकंदील कसा बनवायचा. यासाठी आपल्याला लागतील रंगीत पेपरचे चौकोनी तुकडे, डिंक आणि दोरं. चौकोनी पेपरचे आपल्याला पंचकोन तयार करून घ्यायचे आहेत. पंचकोन हे एक युनिट असणार आहे आणि या पंचकोनाचे 5 कोपरे दाखवल्याप्रमाणे आपल्याला दुमडायचे आहेत. या दुमडण्याचा फायदा असा की हे जे फ्लॅप्स तयार होणार आहेत त्याने आपण एकमेकांना हे युनिट जोडू शकतो. तसंच बल्ब लावल्यावर ते दिसतानाही छान दिसणार आहेत. हे झालं एक युनिट. आता असे आपल्याला 12 पंचकोन तयार करायचे आहेत आणि डिंकाच्या सहाय्याने आता आपण पाहू त्याप्रमाणे ते एकमेकांना जोडायचे आहेत. पंचकोनाचा एक फ्लॅप हा दुसऱ्या पंचकोनाच्या दुसऱ्या फ्लॅप एका फ्लॅपला आपल्याला डिंकाच्या सहाय्याने जोडायचा आहे. अशा पद्धतीने 5 पंचकोन आपण एकमेकांना जोडून घेतले. आता टोकाचे 2 पंचकोनही एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे जोडल्यानंतर तयार होणार आहे वरचा भाग. आता जो रिकामा राहतोय तिथे आपण खाली एक 6वा पंचकोन जोडून घेतला. आता उरलेले जे फ्लॅप्स आहेत आकाशकंदीलाच्या वरच्या भागाचे त्यांनाही आपण डिंक लावून घेतलं आहे आणि प्रत्येक 2 फ्लॅप्समध्ये 1 पंचकोन असे आपण युनिट्स पुन्हा जोडणार आहोत, जेणेकरून आपला आकाशकंदील आता पूर्णत्वाच्या मार्गाला लागेल. दाखवल्याप्रमाणे आपल्याला पंचकोन जोडायचे आहे. हा आकाशकंदील डोडेका हेड्रॉन म्हणजेच 12 पृष्ठभाग 12 पंचकोनी पृष्ठभागांपासून बनवलेला आहे. पण वापरताना आपण 11 पंचकोन वापरलेले आहेत कारण वरचा जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे जेणेकरून आपण त्याच्यात बल्ब सोडू शकतो. आहे की नाही दिवाळीसाठी सुंदर आकाशकंदील. आता हा आकाशकंदील बल्ब लावल्यावर अंधारात किती सुंदर दिसेल, किती सुंदर दिसतोय ना हा आकाशकंदील दिवा लावल्यानंतर. दिवाळी हा दीपोत्सव आहे म्हणजेच प्रकाशाचा सण, तर असे आकाशकंदील करून तुम्हीही हा दीपोत्सव साजरा करा.